नमस्कार रसिक हो, मी गणेश पुटाने ब्रह्मनाद या यूट्यूब चॅनल व तसेच रवीचा कट्टा या चॅनल अंतर्गत गुंफन कवितांची या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. रसिक हो, कविताच म्हणजे प्रेम, कविताच म्हणजे जीवन, कविताच म्हणजे भावना आणि कविताच म्हणजे प्रेरणा जी आपल्याला जगण्याची कला शिकवते. रसिक हो, असाच आगळा वेगळा कार्यक्रम घेऊन येत आहोत गुंफन कवितांची की जेणेकरून तुमची भावना या कार्यक्रमाअंतर्गत व्यक्त करता यावी. रसिक हो, ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम चालू झाला असे आमचे परम मित्र रवी देसाई हे आज आपली कविता सादर करणार आहेत. कवितेचं नाव आहे प्रेमातील संवाद. पाहूयात. नमस्कार मित्रांनो, मी रवी देसाई. आज माझ्याकडे एक कविता आहे, एका प्रियकरानं एका प्रेयसीशी केलेला हा संवाद आहे. तर त्याची एक कविता आहे, वाटतं मला नेहमी एक संवाद हवा, असं कविता आहे ती. तर कवितेचं वाचन करतो मी. वाटतं मला नेहमी एक संवाद हवा तुझ्यात नाही माझ्यात. वाटतं मला नेहमी एक संवाद हवा तुझ्यात नाही माझ्यात, पण का कोणास ठाऊक एक अनामिक भीती वाटते की काय असेल नेमकं तुझ्या मनात. तुझे गहिरे डोळे मला नेहमी खुणावत असतात, तुझे गहिरे डोळे मला नेहमी खुणावत असतात, कारण मला ते नेहमी हरणी समान भासतात, कारण मला ते नेहमी हरणी समान भासतात. सुंदर साडी लिहून तू साक्षात सरस्वती भासते, सुंदर साडी लिहून तू साक्षात सरस्वती भासते. त्या रूपाला पाहून मला खरंच नतमस्तक व्हावेसे वाटते, त्या रूपाला पाहून मला खरंच नतमस्तक व्हावेसे वाटते. अजून काय उपमा देऊ मी तुला सांग, कारण तू मला नेहमी भासते निरभ्र आकाशासमान, कारण तू मला नेहमी भासते निरभ्र आकाशासमान. जरा वेळ मिळाला म्हणून हा शब्दांचा खेळ मांडला. माझ्या कवितेच्या झोळीतून हा शब्दांचा पसारा सांडला फक्त तुझ्यासाठी आणि फक्त तुझ्यासाठी. धन्यवाद. रसिक हो, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्कीच प्रतिक्रिया द्या व लाईक करा. मागच्या वेळेस म्हटलो तर शेअर नाही केलं तरी चालेल, पण जर कार्यक्रम तुम्हाला खरंच आवडत असेल तर शेअर केलं तरी चालेल. रसिक हो, आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व तसेच वेगवेगळे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन या बटणावर क्लिक करा. पुढच्या आठवड्यात भेटूयात नव्या जोशात नव्या ढंगात कार्यक्रम घेऊन, ज्याचं नाव आहे गुंफन कवितांची. धन्यवाद.